ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक नवा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाप्रमाणे ज्यांचं वय 75 किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशांना एसटीचा प्रवास आता अगदी मोफत करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच हा निर्णय जाहीर केला आहे. आपण अशातच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर झालेला आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिकांकडूनच की त्यांना या निर्णयाबाबत नेमकं काय वाटतं. चांगलं तर 70 केली तरी चांगलं होईल. 70 करायला पाहिजे काहीच ना, प्रवास म्हणजे फायदाच होत नाही. ते प्रवास म्हणजे इतका वय एवढा माणूस करू शकत नाही. 60 पासून करा म्हणजे 75 पुढं कोण जास्त बाहेर जाऊ शकत नाही ना म्हातार माणूस. 70-75 माणूस थोडा राहतो, टिकत नाही इतके दिवस. जीवनमान कमी कमी होते. 60-62 वर्षापर्यंत राहते माणूस. 60 वर्षापर्यंत ही मर्यादा पाहिजे होती शासनाची. 70 वर्षापर्यंत प्रवास करण्याची प्रवाशाची कॅपॅसिटीच राहत नाही तेवढी. त्याच्यामुळे हो वडील आहेत ना, 70 वर्ष एका जागेवर बसून येत ते. तुम्हाला काय वाटतंय आम्ही नाही येत एवढे हिंडायला बाई. काय वाटतं तुम्हाला ते चांगलं नाही. 65 वर्षाला द्यायला पाहिजे यायनी या सरकारने. काय असं 65 वर्षाचे लोकांचं हे असलं तर 75 हे झाल्यावर काय लोक संपतच येऊ राहिले ना. हां काही लोकांचं काही खरं आहे का कधी काय होईल माणसाला 65 वर्षापर्यंत दिलं सरकारने. हां आयुष्य कमी झालं. हां कोण जगू राहिलं या आता या वयात 65 वर्षे. हां सर्वांनाच लाभ भेटायला पाहिजे ना. की 40 म्हटलं तर काही वाटत नाही पण जे 40 वर्षाच्या पुढचे आहे त्यांना लाभ भेटायलाच पाहिजे. 75 ते म्हणजे असे बरेचसे कमी लोक आहे तिथे प्रवास करत्या पण बरेचसे असेही लोक आहे तिथे प्रवास करत पण नाही. तर शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय असून या म्हणजे वयस्कर लोकांकरता तो अतिशय चांगला निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याबद्दल मी शासनाच्या माझ्यातर्फे शासनाचं अभिनंदन करतो. चांगला निर्णय, अतिशय महत्त्वाचा आणि चांगला निर्णय आहे. त्याच्यामुळंच हे 10 वर्ष कमी करायला पाहिजे शासनाने जेणेकरून त्या योजनेचा भरपूर लाभ प्रवाशांना किंवा सर्वसाधारण नागरिकांना घेता येईल. आणि ही सवलतीची गरज आहे काय वाटतं. हा गरज तर आहे ना मॅडम. काय म्हणतं काय करतं सरकार पुढे कोण चालतं बाई. निर्णय चांगला आहे. हा निर्णय कसा वाटतो. आम्हाला निर्णय असं वाटतो की 60 पुढे सुरू करायला पाहिजे. आता काय खरं असते तर फॅसिलिटी तर कोणत्याच प्रकारची नको. नकोच 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 सवलतच नको. हे सवलत देऊ नसतं मग हे बाकीचे मी सांगतो तसं आता बाकीचे सर्वांना सवलत देता तुम्ही हे देता त्यांना आपल्या देशाचं हे होते ना. हां सवलतच नको. कोणालाच नाही पाहिजे.